उपमुख्यमंत्री साहेब आपण इतका प्रवास करून आला अतिशय मोठा प्रवास होता तरी देखील चेहऱ्यावरचं स्मित असे जे आहे ते कायम आहे थकवा कुठेही जाणवत नाही हा आनंद आहे इतका सुंदर रस्ता झालेला आहे हा पाहून अतिशय मनापासून आनंद होतोय मी आणि मुख्यमंत्री महोदय आम्ही हा रस्ता बघितल्यानंतर त्याची क्वालिटी आणि सगळं काम पाहून आम्ही अत्यंत आनंदित आहोत आपण गाडी चालवताय कितीच्या स्पीडने आपला स्पीड आहे खरं तर सगळ्याच आमदारांच्या पुढे आपली गाडी धावताना पाहिलेली ते सिक्रेट आहे ते मी सांगणार नाही आपण बघतोय अशा पद्धतीनं उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या रस्त्याची या रथाची जी घोडदड आहे आपली दोघांची ही अशीच कायम राहणार आहे का ही अशीच कायम राहणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या सरकारचा जो घोडा आहे हा दौडतच राहील मात्र आपल्या आमदारांकडनं छोट्या मोठ्या चुका होत आहेत त्याच्यावर कसा मार्ग काय त्या सगळ्यांना समजावून सांगू शिवाजी महाराज सारथ्य त्यांनी कायम करावं असं आपलं एकच आहोत आम्ही सोबत आहोत.